नमस्कार. करवीर तालुक्यातील वाशी गावच्या सरपंच सौ पार्वती पार्वतीबाई माळी हे कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या दारूबंदी चळवळीचं आता एक दंतकथा बनलेलं नाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सरपंच पदाचं आरक्षण मिळालं आणि अनेक खेड्यांमध्ये महिला सरपंच बनल्या. महिलांकडे नेतृत्व आल्यावर गावोगावी राबवल्या जाणाऱ्या विकासविषयक धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बायकोच्या नावावर नवऱ्यानंच सरपंच पदाचा कारभार सांभाळल्याचा अनुभव येत होता. सरपंच बनलेल्या महिलांसमोरची मोठी अडचण होती ती म्हणजे त्यांचं शिक्षण फारसं झालेलं नसणं आणि कामकाजविषयक कायदे आणि नियम यांची पुरेशी माहिती नसणं. या अडचणींवर मात करून आपल्या गावात काही वेगळं चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न काही महिलांनी निश्चितपणे केला आणि अशांपैकी एक महिला म्हणजे पार्वतीबाई माळी. पार्वतीबाईंचं शिक्षण तसं काही फारसं झालेलं नव्हतं. शेलाच्या अंगाच्या पार्वतीबाई अतिशय प्रामाणिक, न्यायासाठी लढण्याची तयारी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये एका कोपऱ्यात त्यांचं खोपट वजा घर होत. नवरा अशिक्षित, शेतात राबणारा, घरची शेती तशी काही फार नव्हती. आपल्या शेतात पिकेल ते आणि इतरांच्या शेतात मजुरी करून मिळेल ते यावर कुटुंबाची गुजराण चालायची. पार्वतीबाईंच्या स्वभावामुळं मात्र गावातल्या खूपशा महिला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, पार्वतीबाई निवडून येऊन सरपंचही झाल्या. खरं तर त्यांच्या नवऱ्याला यातलं काहीच पसंत नव्हतं. आपल्या पोटापुरते दोन घास मिळवावेत आणि सुखानं त्या गावं कशाला गावशी उजाबल करायची असा आपला पार्वतीबाईंच्या नवऱ्याचा साधा सरळ विचार. पार्वतीबाईंना मात्र गावासाठी काही चांगलं करायचंच होत. वाशीच्या शाळेत जाऊन आधी विज्ञान यात्रेचे कार्यकर्ते यात्रेच्या अनुषंगाने मुलांना काही बाई सांगत होतो हे पार्वतीबाईंना कळलेलं होतं. साहजिकच गावच्या त्रैवार्षिक बेर्देव यात्रेच्या काळात नियोजन कसं करावं याचा सल्ला पार्वतीबाईंनी विज्ञान प्रबोधिनीच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विचारला. आम्ही गावाच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, बकऱ्यांचं अकारण बळी देण्याचं कर्मकांड कसं मर्यादित करता येईल या अनुषंगाने काही नियोजन करून दिलं. पार्वतीबाईंनी ते नियोजन अंमलात आणण्यासाठी जीवाचं दान केलं. यात्रेला काही अंशी शिस्त आली. या निमित्तानं पार्वतीबाईंचं दैनिक केसरीच्या कार्यालयामध्ये माझ्याकडे येणं सुरू झालं. खर तर पार्वतीबाईंच्या मागे उभी राहत असलेली स्त्री शक्ती आपल्या पक्षाच्या कैन्यात यावी यासाठी हळूहळू विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी प्रयत्न सुरू केले होते. पार्वतीबाई माळेंसारखी बाई आपल्या सोबत असणं वेगवेगळ्या पक्षांना गरजेचं वाटायला लागलं होतं. पण पार्वतीबाईंना मात्र आपली संघटना कोणा एका पक्षाच्या दावणीला बांधण्याची अजिबात इच्छा नव्हती. कोणतीही लोकचळवळ जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाशी बांधलेलं होते किंवा तिच्यावर मर्यादा येतात हे पार्वतीबाई जाणून होत्या. जिल्हा परिषदेच्या नव्या योजना समजावून घ्यायच्या असल्या किंवा इतर काही माहिती हवी असली की पार्वतीबाई आपल्या मैत्रिणींसह केसरी कार्यालयामध्ये यायच्या. अशाच एका भेटीमध्ये त्यांना दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पारिवारिक महिला लोक अदालत कार्यक्रमासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा डॉक्टर सौ मोहिनी गेरी येणार असल्याचं समजलं. वाशी गावात बेकायदेशीर दारू धंद्याने धुमाकूळ घातला होता. गावातील तरुण पिढी व्यसनी बनून घरदार भेकेला लागणं ही पार्वतीबाईंसाठी आणि गावातल्या महिलांसाठी चिंतेची बाब होती. त्यांनी डॉक्टर सौ गिरी यांच्यासमोर ग्रामीण भागातील सर्व महिलांच्या वतीनं आपलं गाणं मांडलं. सणावारी सुद्धा घरात पुरणपोळी ठेवली शेंगच्यावर मुलांच्या पोटात दोन गोड घालावेत म्हणून. तरी ती सुद्धा नवरे उचलून देतात आणि ती विकून दारू पितात अशी त्यांची तक्रार होती. एकजुटीनं मागणी केल्यास
गावात दारूबंदी होईल असं त्यांना वाटत होत आणि त्यासाठी त्या आपल्या परीने प्रयत्न करत होत्या. पण ज्याने कायद्याचं रक्षण करायचं ते गावातील बेकायदेशीर दारू धंद्यांच्या बाबतीतही धिम्म होते. दारूबंदी खात्याच्या आणि पोलीस खात्याच्या ही निष्क्रियतेनं पार्वतीबाई वैतागल्या. त्यांनी बेकायदेशीर दारू धंदे आणि दारू विक्री आपल्या पातळीवरच बंद पाडण्याचा निर्णय घेतला. गावातल्या बायका एकत्र झाल्या आणि त्यांनी गावची दारू अड्डे उद्ध्वस्त केले. दारूचं रसायन असलेली बॅरल्स ताब्यात घेतली. बायकांचा रुजरावतार बसून गावची दारू अड्डावाल्यांनी पळत आणला. पार्वतीबाईंनी दारूबंदी खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं आता आम्ही बायकांनीच दारू अड्डे उद्ध्वस्त करून दारू ताब्यात घेतली आहे, तुम्ही या पंचनामा करून दारू तरी ताब्यात घ्या. दारूबंदी खात्याचे अधिकारी नाईलाजानं जाग्यावर आले. त्यांनी बायकांनाच सुरावलं. ते म्हणाले बायकांनी कायदा हातात घ्यायला नको होता, घेतलात तर घेतलात पण दारू अड्डा चालवणाऱ्यांना पकडून बांधून नाही ठेवलं तुम्ही. आता तुम्ही काही जणांची नावं अड्डा मालक म्हणून घ्याल, त्यांच्यावर कारवाई करा म्हणाल, पण हा अड्डा त्याच माणसांचा होता हे कोर्टात सिद्ध कसं करणार आम्ही? दारूबंदी खात्याचा हा अनुभव घेतल्यानंतर पार्वतीबाईंचा पारा चढला. गावातील बायकाही आता दारूबंदी करायची म्हणून हट्टाला पेटल्या. वाशी गावच्या हद्दीतील दारू भट्ट्या बायकांनी बंद पाडल्या. पण शेजारच्या गावांमधून काही माणसं गावठी दारूची पार्सल घेऊन वाशीत यायला लागली आणि व्यक्ती मंडळींची सोय करायला लागली. मग पार्वतीबाईंनी अशा माणसांवर पाळत ठेवली, त्यांच्याकडच्या दारूच्या बाटल्या काढून घेतल्या आणि थेट जिल्हा पोलीस प्रमुखांचं कार्यालय गाठत दारूच्या बाटल्या असणाऱ्या पिशव्या पोलीस प्रमुखांसमोर टेबलावर आदळल्या. पोलीस प्रमुखांकडे जाण्यापूर्वी पार्वतीबाईंनी मला फोन केला होता, तर मग काही स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना मी कळवलं. पार्वतीबाई महिलांसोबत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या दालनात शिरताना आम्ही तिथं पोहोचलो. टेबलावर गावठी दारूच्या बाटल्या आणि महिलांच्या शिष्टमंडळा पाठवत पत्रकार आणि छायाचित्रकारांचे पाऊल बघून जिल्हा पोलीस प्रमुख प्रचंड संतापले. त्यांनी पार्वतीबाईंना ऐकवलं, प्रसिद्धी मिळवण्यासाठीची अति नाट्य बंद करा, उचला काय बाटल्या आणि चालते वा. दारूबंदी खातं आणि पोलीस खातं यांच्याकडून ही वागणूक महिलांना मिळाली. पण वाशी गावातील काही विधायक करून पाहणाऱ्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र पार्वतीबाईंची धडपड बघून त्यांना साथ द्यायची ठरवलं. गावात गस्ती पथकं तयार करण्यात आली आणि बेकायदेशीर गावची दारूची पक्की नाकेबंदी करण्यात आली. अर्थात गस्ती माणसं यांनाही चकणार नव्हते. त्यांनी दारूची चटक थांबवण्यासाठी परगावी जायचं, तिथं दारू प्यायची आणि तिथून तरळहून संध्याकाळी गावाकडे परतायचं असा परिपाठ सुरू केला. त्यांच्यासाठी वेगळी उपाययोजना केली आणि त्यांचं परगावी जाणं थांबवलं तरीही एक अडचण कायम होती. वाशी गावामध्ये सरकार मान्य असं देखील दारूचं एक दुकान होत. संपूर्ण दारूबंदी करायची तर हे दुकानही बंद करणं भाग होत. त्यासाठी पार्वतीबाईंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं झालं. बायका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुंपणाबाहेर आणि जिल्हाधिकारी त्यांच्या केबिन मध्ये. एक दिवस उलटला, दोन दिवस उलटले, कोणी लक्ष देईन. दरम्यान शेती पंपासाठीच्या विजेच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील हे तारावे पार्काची वीज मंडळाच्या कार्यालयात आले असताना त्यांना पार्वतीबाईंच्या धरणे आंदोलनाबद्दल माहिती समजली. काही कार्यकर्त्यांनी तर प्राध्यापक पाटील यांच्याकडे आग्रह धरला की आपण महिलांच्या या दारूबंदी विषयीच्या आंदोलनात सहभागी होऊया. प्राध्यापक पाटील यांनी मात्र त्यांना काल दिला. ते म्हणाले पार्वतीबाईंच्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे हे राहीलच, पण मी तिथे जाऊन धरण्यात सहभागी होणं
म्हणजे एक प्रकारे जे आंदोलन ताब्यात घेतलेलं तो होईल तसं होता कामा नये. बायका स्वबळावर लढू बघतायत तर त्यांची स्वबळावर लढण्याची ताकद वाढली पाहिजे, त्यांना लढू देत. मी स्वतंत्रपणाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पार्वतीबाईंची मागणी पूर्ण होण्याच्या दृष्टीनं योग्य भूमिका घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. प्राध्यापक पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी पार्वतीबाईंच्या शिष्टमंडळाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की गावातील सरकार मान्य देशी दारू दुकान बंद करायचं तर तुम्हाला कायद्यानुसार ग्रामसभेमध्ये त्यासाठी मतदान घ्यावं लागेल आणि गावातील 3/4 महिला मतदारांनी देशी दारू दुकान बंद करायच्या बाजूने मतदान करायला हवं. त्यावर पार्वतीबाईंचं म्हणणं होतं देशी दारू दुकान सुरू करताना आणि त्याला परवाना देताना सरकारनं कधी आमची मते घेतली होती आणि आता आम्ही असं का करायचो. पण कायद्या पुढे इलाज नव्हता. पार्वतीबाईंनी कायदेशीरपणानं लढा पुढे नेण्यासाठी दारूबंदीकरता ग्रामसभा घ्यायची असं ठरवलं. बायकांनी या सभेला येऊच नये यासाठी देशी दारूचा दुकानदार आणि त्या समर्थकांकडून टोकाचे प्रयत्न होणार हे गृहित होत. या पार्श्वभूमीवर विज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते आणि अन्य सामाजिक संघटना गावातील तरुण मंडळी यांनी ताकदपणाला लावत रान उठवलं. ग्रामसभा झाली, दारूबंदीच्या बाजूंना मतदानही झालं. ग्रामसभेचा अहवाल रितसर शासनाकडे पाठवण्यात आला पण तांत्रिक मुद्दा उपस्थित करून देशी दारूचं सरकार मान्य दुकान बंद करण्याचे आदेश काढण्यात आले नाहीत. दारूबंदीसाठी अशी विशेष ग्रामसभा होते तेव्हा त्या सभेला शासकीय प्रतिनिधी उपस्थित राहणं आवश्यक असतं. वाशीतील ग्रामसभेच्या वेळी आधी कळवूनही शासकीय प्रतिनिधी सभेला उपस्थित न राहिला नव्हता. परिणामी झालेली ग्रामसभा आणि मतदान शासन ग्राह्य मानायला तयार होईल. दारू दुकानदारांना शासनाच्या या भूमिकेमुळे गावात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून प्रयत्न केले तरीही शासनाचं पाठबळ मिळत नाही हे स्पष्ट झाल्यावर प्रकरण इलेला पडलं. त्यावेळी राज्यात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार होतं. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. थेट पाईपलाईननं कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा प्रकरण रखडलेलं असलं तरी उपलब्ध पाणी गैदी बोगद्यातून सोडण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्याचा ठरलं होतं. श्रेयवादाचा भाग त्यात होताच या कार्यक्रमासाठी मुंडेंचा ताफा राजानगरी रस्त्यानं म्हणजे वाशीच्या कोपऱ्यावरूनच जाणार होता. वाशी गावातील महिला तरुण कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी मुंडेंचा रस्ता अडवायचं ठरवलं आणि प्रत्यक्षात तसं केलंही. विशेष म्हणजे तत्कालीन शिवसेना आमदारांची पत्नीही रस्ता रोखण्यामध्ये आमच्या सोबत सहभागी झाली. मुंडेंनी प्रश्न समजावून घेत 15 दिवसात तो सोडवण्याचं आश्वासन दिलं. 15 दिवस उलटले, महिना उलटत आला तरी प्रत्यक्षात पुढचं पाऊल पडलं नाही. वाशी गावातलं देशी सरकार मान्य देशी जाऊन सुरू. पार्वतीबाई पुन्हा माझ्याकडे आल्या, म्हणाल्या आता काय करायचं, दुकान तर बंद झालं पाहिजे. मी सुचवलं आता एकच उपाय, मंत्रालयात मुंडेंच्या दालनात घुसायचं आणि त्यांना घेराव घालायचं. पार्वतीबाईंनी मी सोलं हा उपाय मान्य केला. त्यासाठी गावातल्या 8-10 महिला सहकाऱ्यांना तयार केलं. पण प्रश्न होता या अडाणी आणि खेड्यातल्या बायकांना मुंबईत कधी माहीत बघून माहिती नाही, मग त्या मंत्रालयात जाणार कशा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसणार कशा. नेमक्या या सुमारास दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा आणि एनसीसी मधील सहयोगी एनसीसी अधिकारी राज्यावर डॉक्टर उपाचार ते कामासाठी मुंबईत जाणार होते. पार्वतीबाईंची अडचण त्यांना सांगितल्यानंतर राजाव डॉक्टर शहा यांनी वाशीच्या बायकांना मुंडेंच्या दालनात घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली. सगळ्या महिला मुंडेंच्या दालनात दाखल होतात. पटकन दालनाचा दरवाजा दुटून घेण्यात आला. सुदैवानं मुंडे
प्राध्यापक डॉक्टर शहाना ओळखत होते. त्यांनी हा काय प्रकार अशी विचारणा केली तेव्हा महिलांनी गरिबी बोगद्यातून पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला जाताना रस्ता अडवल्यानंतर दिलेल्या आठवणांची आठवण करून दिली आणि सांगितलं आता गावातलं देशी दारूचं सरकार म्हणजे दुकान बंद झाले असं कळलं तरी आम्ही इथं आणणार नाही आणि तुम्हालाही जालनात बाहेर सोडणार नाही. मोंडे हसत हसत म्हणाले गावात दारूचं दुकान बंद झालं की तुम्हाला कसं कळणार इथं बसून. त्यावर पार्वतीबाई म्हणाल्या आम्ही केसरीचे उदय कुलकर्णींना सांगून आलोय दारू दुकान बंद झाले की ते सांगतील आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आमचा. पत्रकार म्हणून मोंडे यांच्याशी माझा अनेकदा संपर्क आलेला होता त्यामुळे तेही मला ओळखत होते. त्यांनी मला फोन लावला. मी स्पष्टपणे सांगितलं की आता काही या बायका दारूच्या दुकानाचा बोर्ड खाली उतरवला गेल्या खरी तेथून बाहेर पडण्याची शक्यता नाही. मोंडे नाही एकूण गांभीर्य लक्षात आलं. आता आपली सुटका नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी थेट कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून सरकार मान्य देशी दारूच्या दुकानामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्यात येत आहे असा तात्काळ आदेश काढायला लावला. लगेचच आदेशाची अंमलबजावणी झाली. देशी सरकार मान्य देशी दारूच्या दुकानाला चालं लागलं त्याचा बोर्ड उचलण्यात आला. मी ही माहिती कळताच ती लगेचच पार्वतीबाई आणि वाशी गावच्या महिलांना कळवली आणि मोंडेंची घेरावमधून सुटका झाली. वाशीचा दारू मुद्दा लढा यशस्वी झाला आणि त्याचं लोन जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पसरायला लागलं. पार्वतीबाई एक जिवंत दंतकथा बनून गेल्या. पार्वतीबाईंना मात्र आता शासकीय योजनांचे लाभ घेऊन गावातील महिलांना स्वावलंबी आणि उद्योजक बनवण्याची वेध लागली होती. त्या शासकीय योजनांची माहिती घेऊन नवनवं काय करता येईल गावात आणखी कोणत्या सुधारणा करता येतील यासाठी पायाला ठिंगरी लावून करत होत्या. या सगळ्यामुळं पार्वतीबाईंविषयी असूया वाटणारी ही काही मंडळी निर्माण झाली. हितसंबंध दुखावल्यानं पार्वतीबाईंच्या वाईटावर असणारी ही काही माणसं त्यांचं बरोबर करण्यास सक्षम होती. पार्वतीबाई शक्य तितक्या तितकी सावधगिरी बाळगतच होत्या पण तरीही एक दिवस रात झालाच. रात्रीच्या वेळी कोणीतरी दार वाजवलं म्हणून ती आणखी कोणत्या कारणांची माहिती नाही पण पार्वतीबाई घराचं दार उघडून बाहेर गेल्या. तिथं नेमकं काय घडलं माहीत नाही पण त्या बेशुद्ध अवस्थेत आणि सिद्धायक परिस्थितीत मिळून आल्या. पार्वतीबाईंना तातडीनं छत्रपती प्रभूराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शक्य ते उपचार करण्यात आले. ऑक्सिजन लावण्याची गरज भासली तेव्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध नव्हता. तातडीनं डॉक्टर सुभाष आठले यांच्या हॉस्पिटलमधनं मी एक सिलेंडर घेतला आणि तो पोहोचवला. पाठोपाठ शाहूपुरीतील शिवम नावाच्या एजन्सीकडे लागतील तेवढे ऑक्सिजन सिलेंडर पुरवावे यासाठी आग्रह धरला. त्यांच्याकडून स्वखर्चानं सिलेंडर विकत घेऊन CPR मध्ये पोहोचत राहिलो. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि पार्वतीबाईंच्या मृत्यूची संधीला यश आलं नाही. अचानक पार्वतीबाईंना काय झालं याचा उलगडा व्हावा म्हणून मृत्यूनंतर त्यांचा बिचेरा राखून ठेवण्यात आला. पण बिचेराच्या तपासणीतून काय निष्पन्न झालं ते आजतागायत जाहीर झालेलं नाही आणि त्यामुळे पार्वतीबाईंचा मृत्यू हा आजही एक गूढ बनून राहिलेला आहे 22 वर्षानंतरही.